नमस्कार मित्रांनो, मी संदीप दातखे, राजयोग न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहोत. मित्रांनो, आपण आज एका शेतकऱ्यांच्या घरी आलेलो आहे आणि सद्यपती मितीला आपण बघतोय की राजकारणाचा बिगुल वाजलेला आहे. आणि राजकारण जर म्हणलं तर सर्व पद्धतीचे लोक त्या राजकारणामध्ये येतात. मग त्याच्यामध्ये शेतकरी असेल, व्यावसायिकदार असेल, नोकरदार असेल किंवा घरगुती महिलासुद्धा असेल. आज आपण एक यशस्वी काय म्हणू त्याला, एक शेतकरी म्हणून त्यांच्याकडे आलो आहे. थोडंसे काही गोष्टी शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकारबद्दल आणि सध्या ती मितीला अकोले तालुक्याचं जे काही राजकारण चालू आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घ्या. बाबा, नाव काय तुमचं? रामनाथ विष्णू साने. रामनाथ विष्णू साने. बाबा, खरं तर कित्येक वेळा आपल्याला फोन करण्याचा प्रसंग आला, परंतु आपली वेळ मिळाली, आपलं स्वागत आहे. सध्या मितीला जी चाललेली तालुक्यातली राजकीय परिस्थिती आहे, थोडंसं यावर काय सांगाल तुम्ही? सध्या जे चाललेलं आहे फार चुकीचं चाललेलं आहे. कारण मी तुम्हाला एकच सांगतो, मी 1999 जो राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून एक निष्ठावंत शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता आहे. मी एक शेतकरी जरी असलो पण मी समाजसेवासुद्धा करतो आणि कार्यकर्त्याचं काम करतो. या जे आता जे तालुक्यामध्ये जे राजकारण चाललं आहे, हे गद्दारांचं राजकारण चालू आहे. कारण 2019ला ज्यावेळेस मधुकररावजी पिचडसाहेब हे जोपर्यंत राष्ट्रवादीमध्ये होते तोपर्यंत मी सुद्धा राष्ट्रवादीचंच काम करेन, शरद पवार साहेबांचंच काम केलं. पण माननीय मधुकररावजी पिचडसाहेब 2019ला पक्ष बदलून भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यामुळं हा लांबटे जो आहे, हा लांबटे मुळातच भाजपचा माणूस, 2 वेळेस जिल्हा परिषदेचा सदस्य झाला, भाजपच्याच तिकिटावर झाला. परंतु पिचडसाहेब आणि लांबटे यांच्या राजकीय वैमनस्य असल्यामुळं मधुकर पिचडसाहेब हे राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेले आणि भाजपमध्ये गेल्यानंतर यांचं या लांबट्यांचं फावलं आणि 2019ला राष्ट्रवादीमध्ये आले. आता सध्या आपण बघतोय की 2019 इलेक्शन घडलं होतं, आता 2024. बाबा, थोडंसं ते फुटलंय, थोडं पाणी द्या. म्हणजे कसं आहे, आज आपण ही परिस्थिती पाहतोय का सध्या मितीला शेतकरी आणि राजकारण याचं संमिश्र जर बघितलं गेलं तर शेतकऱ्याची परिस्थिती काय? आज सध्या जर बघितलं शेतकऱ्यांची फार बिकट परिस्थिती. तुम्ही विचार करा, आज दुधाला बाजार नाही. आज शेतकऱ्यांचं दोयम धंदा म्हटल्यानंतर दुधावर चालतं आणि त्या दुधाचं पाण्याची बाटली 20 रुपयाला मिळते आणि दुधाला 24 ते 25 रुपये बाजार मिळतो. तर दुधात शेतकऱ्यांनी जगायचं कसं? तसं मधल्या पिरियडमध्ये शेतकऱ्यांसाठी 30 रुपये बाजार पण केलं होतं ना, 5 रुपये अनुदान. 5 रुपये अनुदान हे शेतकऱ्यांना मान्यच नाही. 5 रुपये अनुदान हे कशा करतं? 5 रुपये अनुदान हे कधी मिळेल, कधी मिळेल नाही. शासनाजवळ पैसे आले तर अनुदान देतील, शासनाजवळ पैसे नसले तर अनुदान बंद. बाजारभावच आम्हाला द्या ना, 35 ते 40 रुपये बांधून द्या ना बाजार. तर 40 रुपये बाजार बांधून दिला तर आम्हाला, आज तुम्ही बघा खाद्याची खाद्य जे 1700 रुपयाला गोंद झाली आणि दुधाला बाजार 24 ते 25 रुपये मिळतो, काय पडतं शेतकऱ्यांना? त्यांचं कष्टसुद्धा फिटत नाही. आणि सोयाबीनला बाजार बघा ना, 11,000 काँग्रेसच्या राजवटीमध्ये, शरद पवारांच्या राजवटीमध्ये 11,000 बाजार गेलता, त्याच्यानंतर 7 ते 8,000 बाजार गेला आणि हे युतीचं सरकार आलं आणि आज 3,000 ते 3,500 बाजार मिळत नाही. ते शेतकऱ्यांनी करायचं काय? आज तेलाचे बाजार बघा, तेलाचे बाजार कुठं गगनाला भिडले, 1600 रुपयाचा डबा हा 2200 रुपयाला झाला आहे आणि सोयाबीनला 3,000 रुपये बाजार युती सरकार देतं. तर युती सरकार हे शेतकऱ्यांचं बिलकुल अजिबात कामाचं नाही. याचा परिणाम तालुक्याच्या राजकारणावर होईल का? अजिबात 101% होईल. शेतकरी जर खरोखर ओरिजिनल शेतकरी असेल तर या भाजपच्या सरकारला कधीच मत देणार नाही. कारण एका बाजूला बघितलं गेलं तर डॉक्टर किरण लामटेंनी एवढा मोठा निधी पण विकास कामांसाठी आणला आहे, मोठा निधी म्हणजे जवळपास कधी नाही येणारा, 2,250,000 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी आला आहे. म्हणजे जरी त्याचा फटका त्यांना बसू शकतो? आज जरूर बसू शकतो. आज जरी लामटे साहेब 2,500 जर निधी सांगतात आणि याच्या अगोदर मी 1-2 ठिकाणी भाषणमध्ये त्यांचं ऐकलंय, इथून मागच्या आमदारांना ते कधीच जमलं नाही, एवढा निधी कधीच आणता आला नाही. तो मी 2,500 रुपये निधी आणला. पण लांबटे साहेब लांबट्यांना मी एकच सांगू इच्छितो का, इथून मागच्या याच्यामध्ये आता मी साधं उदाहरण त्या दिवशी सांगितलं सुप्रिया सुळ्यांच्या मसमेमध्ये, आणि तिथं ज्यावेळेस आढळा पट्ट्यातलं आढळा धरण 1969ला चालू झालं, त्यावेळेस आमदार होते यशवंतराव भांगरे, या अशोकराव भांगरेंचे वडील अमित भांगरेंचे आजोबा. त्यावेळेस ते धरण मी स्वतः माझ्या हातानं पूर्ण केलं, मी मजुरी काम केलेलं आहे तिथं, 3 रुपये रोज मला मिळत होता. आणि ते धरण त्या टायमाचं 2,500 कोटीचं धरण आहे. आज मी लांबटे सांगू इच्छितो का, तुम्ही याचा मितीला त्या 2,500 कोटीमध्ये तेवढं मोठं धरण तुम्ही बांधणार आहे का?
पैशाचं काही तुलना करणार का? त्या टायमाचे 2.5 कोटी आणि आज 1000 कोटी बरोबर आहेत, तर पैशाची तुलना जरी 2.5 कोटी आणली असतील, पण आज मजुराला मिळतो 400 ते 500 रुपये रोज, त्या टायमाला रोज होतं 2.5 ते 3 रुपये रोज, याची तुलना तुम्ही करणार आहात का नाही? आताची परिस्थिती बघितली तर 3 उमेदवार आहे सध्या, उभेराव पिचड पण आहे, अमित भांगरे पण आहेत आणि त्याबरोबर किरण लामटे पण आहे. काय वाटतं शेतकरी म्हणून, एक तुम्ही कार्यकर्ते पण आहे, शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते पण आहेत, आपण आज शरद पवारांचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा माजी मंत्री मधुकर पिचड यांच्याबरोबर सुद्धा तुम्ही कामं केलेली आहेत, आणि मग आता तुमची भावना कुठे राहणार, कशी राहणार? नाही, मधुकरराव पिचडांच्या बरोबर काम मी केलं, पण जोपर्यंत ते शरद आदरणीय शरद पवार साहेबांबरोबर होते तोपर्यंत मी पिचड साहेबांचं काम केलं. ते राष्ट्रवादी सोडून, शरद पवारांना सोडून जे भाजपमध्ये गेले, मी पिचड साहेबाबरोबर गेलो नाही, कारण मी एकनिष्ठ शरद पवारांचा कार्यकर्ता आहे. आणि लामटे साहेब, लामटेसुद्धा ज्यावेळेस आता हे 2024 निवडणुकीला शरद पवारला सोडून अजितदादाबरोबर गेले, अजितदादाबरोबर गेले म्हणजे ते भाजपबरोबर गेले. भाजप हा पक्ष शेतकऱ्यांच्या विरोधी आहे. आम्ही स्वतः आम्ही कष्ट करतो, आम्हाला माहिती आहे काय शेतकऱ्यांची व्यथा आहेत, आणि हा भाजपबरोबर गेल्यामुळं हे शेतकऱ्यांना, अकोल्याच्या जनतेला कधी शेतकऱ्यांना मान्य होणार, त्यातल्या त्यात शेतकऱ्यांना तरी अजिबात मान्य होणार नाही, कारण शेतकरी जो कष्ट करतो ते त्याला शेतकऱ्यालाच माहिती. 2019 तुम्ही पण ते होता ना त्या कार्य त्यांना निवडून आणण्यासाठी होतो ना? आज ते जर बघितलं तर त्यांच्याबरोबरचे जे कार्यकर्ते त्यांच्यामध्ये तुम्ही पण एक प्रकृत्याने होते, परंतु आज ते तुमच्यासोबत नाही आहेत किंवा तुम्ही त्यांच्यासोबत नाही आहे, म्हणजे नक्की काय भाऊ? हा 2019 ज्यावेळेस आदरणीय शरद पवार साहेबांनी लामट्यांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली, त्यावेळेस या लामट्यांको त्यांनी स्वतः सांगितली माझी परिस्थिती नाही, खरोखर अक्षरशः मी एक त्याचा साक्षीदार आहे. आम्ही गावोगाव कोणाकडून 100 रुपये 200 रुपये 1000 रुपये 500 रुपये वर्गणी गोळा केली, आणि त्या माणसाला आम्ही मी पदरचे स्वतःचे पैसे घालून, मी 50 रुपया ज्या लामटेकून घेतला नाही, पदर पैसे घालून या लामटेंचा प्रचार केला, आणि आम्ही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना शेत निवडून आणलं. परंतु आज आज मी त्याला जर 2024 जर पाहिलं तर आज या माणसाकडे एवढा पैसा आला कुठून? आज लक्झऱ्याच्या लक्झऱ्या भरतो आहे महिलांच्या, आणि कुठं घाटन देवीला इकडे तिकडे नेतो आहे, फिरतो आहे, हे पैसे कुठून आले? तेव्हा या पैशाचा विचार जनतेनं करावा, आणि त्या पद्धतीने ज्या माणसाला वर्गणी काढून, ज्या माणसाला तो 5 वर्षात जरी एवढा करोडपती झाला आहे, तर याला जर परत निवडून दिलं तर हा काही अब्जावरती अब्जाची सोडून जाईल. याच्या अगोदर पण कोणी असे कार्यक्रम केले नव्हते ना महिलांना घेऊन, किंवा हे घाटन देवी म्हणा, हे गणपती म्हणा, नवरात्र, असे कोणी कार्यक्रम बी कोणत्या आमदारांनी केले नव्हते? मी काय म्हणतो साहेब, जर घाटन देवीला महिलांना नेऊन आणि महिलांचं जर एवढं खर्च करून यांना लोकांचं मत परिवर्तन होणार नाही, लोकच इतके काहून गेलेले शेतकरी, कारण या सगळ्या महिला ज्या आहेत त्या शेतकऱ्यांच्या जवळजवळ 75% शेतकऱ्यांच्या महिला आहेत, त्या शेतकऱ्यांच्या महिलांना, त्या महिलांची सुद्धा प्रतिक्रिया अशी आहे की आमच्या सोयाबीनला, आमच्या कांद्याला जर बाजार जर गेला तर आम्हाला हे 1500 रुपयाची भीकसुद्धा मागवणार नको आहे, कारण ही 1500 रुपये कोणाला, तुम्ही 1500 रुपये महिलांना बहिणांना दिलेत, भाचेकाल्यांनी बिनकामाचे धामाचे हिंडा द्यात, त्यांना नोकऱ्या नाही, कुठं 2 पैसे मिळवायला साधन नाही, आणि हे 1500 रुपये किती दिवस पुरणार लोकांना? तुम्ही राजकारण पण करतात, कार्यकर्ते आहे, तुम्ही शेती पण करतात, आता बघितलंय खरं तर, कारण ज्यावेळेस तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी जाता पांढरे शुभ्रे कपडे घालून राहतात, काय खरंच शेतीची परिस्थिती तशी आहे का सध्या? अजिबात नाही, कारण घरी आता हेच पाहतो ना तुम्ही आलेत, मी माझं शेतीमध्ये जो शेतीमध्ये काम करतो त्यालाच व्यथा त्या शेतकऱ्यांची माहिती असते, कारण जो शेतीमध्ये कामच करीत नाही त्याला काय शेतीचा काय अनुभव आहे, कारण आदरणीय शरद पवार साहेबांचं जे लक्ष शेतीवर आहे तसं या बाकीच्या युती सरकारचं अजिबात नाही आहे, तर या युती सरकारला आणि भाजपला शेतकरी एकही मत देणार नाही आणि एकही त्याला निवडून आणणार नाही. मग तुम्ही जर असं म्हणताय, ही लोकं कसं काय यांच्या मागे एवढी जमा होतात? तिरंगा रॅली तर बघितलं आपण, गावोगावात गेलं का लोकं जमतात वगैरे, किंवा हा जो काही संच आहे ते आपण बघतोय आता मीडियामध्ये का ते एकटे पडलेत किंवा ज्यांच्याबरोबर सोबत होते? मी काय सांगतो साहेब, 2019 जे जे प्रत्येक गावातले जे काही कार्यकर्ते होते ते कार्यकर्ते आज दाखवायला जाला आमच्याबरोबर आहेत का? एक तरी मला उदाहरण द्या, अरे ज्यांनी जे त्यांना 2019 जे जो ग्रुप होता तो यांना पाडायला जो उठला होता तो आज त्यांच्या स्टेजवर आहे, आणि ज्यांनी त्यावेळेस त्याच्या विरोधात मतदान करायला सांगितलं, ज्यांनी त्याच्या विरोधात प्रचार केला लामटेच्या, त्यांना जवळ केले, आणि आमच्यासारखे जे सर्वसामान्य कार्यकर्ते, गावगावचे कार्यकर्ते यांना पैसे जमा करून धुळी घेऊन निघलो,
आणि यांना निवडून आणलं, आम्हाला लाचाला कोलून दिलं आहे ना, डबूनच जर मला सहा माणूस विचारायला तयार नाही, जर आज ही पाच वर्षात जर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची यांनी याला आमच्याने या अवस्था केली तर पुढे यांचं काय भरोसा आहे या माणसाचा? म्हणजे त्यांच्याबरोबर जी लोक नव्हते ते आता त्यांच्यासोबत आहे, आम्ही जे लोक होते त्यांच्यासोबत नाही आहेत, जे त्यांना पाडायला निघाले होते तेच लोक आज त्यांच्या स्टेजवर आहेत, आणि ज्यांना निवडून आणले त्याला विचारायला तयार नाही, म्हणायला विचार काही. सध्या काय परिस्थिती नाही, आता सध्या दोन तीन माणसं आहेत, वैभवराव पिचड, अमित भांगरे आणि डॉक्टर किरण लामटे, हे तिघांची लढत झाली तर काय जनता कोणाला? जनता ही अमित भांगरेच्याच पाठीमागे राहणार आहे, कारण लोकांना माहिती आहे सुरुवातीला या भांगरे कुटुंबाचं, भांगरे कुटुंबामध्ये सर पहिल्याच आमदार असेल तो गोपाळराव भांगरे होते, त्याच्यानंतर अशोकराव भांगरेंचे वडील यशवंतराव भांगरे काही दिवस आमदार होते, आणि नंतर अशोक भांगरेनेसुद्धा 40 वर्ष विरोधात संघर्ष केला आहे, तरी पण इकडं तिकडे ढगमगला नाही, विरोध सत्तेच्या विरोधातच संघर्ष केला आहे, आणि त्या ठिकाणी आज लामटे त्या भांगरे कुटुंबाचं फार मोठं योगदान या तालुक्यामध्ये, तसं या लामटेचं काय योगदान आहे? 5 वर्षामध्ये कुठेतरी भाजपमधून राष्ट्रवादी झाला म्हणून आमदार झाला, आणि आज लोकांना सांगतो मी एवढा निधी आणला तेवढा निधी, तर भांगरे कुटुंबांना काहीतरी निधी आणलाच का नाही? यशवंतराव भांगरे काय असेच आमदार? अरे इथून मागं यांच्या काळात ज्या मागच्या आमदारांमध्ये पाणी अडवण्याचं काम केलं, पाणी डॅम बांधले, केटीवर बांधले, बंधारे बांधले, पाणी उपलब्ध करून दिले या तालुक्याला, म्हणून आज तालुक्याचा विकास झाला आहे. यांनी तांद्याभर पाणी पुरल, तांद्याभर पाणी भरलं असतं, अरे रस्ते 2 वर्षाचा विकास आहे काय? रस्ते कोणत्या आयुष्यभर पुरेल मला सांगा ना? या यशवंतराव भांगराने ज्या उठांतरण बांधलं अख्खा आयुष्याचं ज्या आरळा पट्ट्याचं काम झालं, हा विकास नाही आहे का? यशवंतराव भांगरेंनी केला तो बस स्टॉपचं बी काम झालं, आणि बस स्टँड बांधलं मधुकर पितळ साहेबांनीच बांधलं होतं, बाजारतळाचं काम झालं, त्याला हा पोचारा दिलेला आहे. जसं एखादा आता हे माझ्या वडिलांनी जर घर जर बांधलेलं असेल तर त्याला माझं काम आहे ना, त्या गरंगरोटी करणं दर दिवाळी आल्यावर पोचारा देणं, हे तर माझं मुलाचं काम आहे का नाही? तसं त्यांनीच काम केलेलं आहे, बस स्टँडचं काम पितळ साहेबांनी केलेलं आहे, पाणी अडवण्याचं काम, आणि त्या टायमाला पितळ साहेबांनी जरी केलं तर त्या टायमाला आदरणीय शरद पवार साहेबांचंच सरकार होतं, शरद पवार साहेबांमुळं त्या सरकारच्यामुळं त्यांचं काँग्रेस राष्ट्रवादी सरकार असल्यामुळंच एवढा हा तालुक्याचा विकास झालेला आहे. यांच्या रस्त्यांनी काही फरक पडणार नाही, आज रस्ते 2 वर्षानं तुम्हाला परत पायी चालता येणार नाही त्या रस्त्यांनी, यांनी ज्या रस्त्यांचे कामं केलेत ना हे फक्त टक्केवारीसाठी केलेत, आणि ही टक्केवारी घेऊन हे रस्ते तुम्हाला सांगतो 2 वर्षानं माझं वाक्य द्यायला ठेवा, 2 वर्षानं त्याच रस्त्याला जा तुम्ही, तुम्हाला गुडघ्या वाढले खड्डे दिसतील. काय विकास आहे रस्त्याचा? रस्ता म्हणजे विकास नाही, शेतकऱ्यांचा विकास म्हणजे त्यांच्या शेतीचा मालाला बाजार दिला पाहिजे, दुधाला बाजार वाढून दिला पाहिजे, सोयाबीनला बाजार दिला पाहिजे, कांद्याला बाजार दिला पाहिजे, तरच का शेतकऱ्यांचा विकास होईल तर तालुक्याचा विकास होईल. अरे हा विकास रस्त्याचा विकास झाला म्हणजे तालुक्याचा विकास होत नाही. मग तुम्ही जर म्हणता हे सगळं पिचड साहेबांनी बांधलं, पाणीची व्यवस्था केली, मग लोक पण त्यांना मतदानच करणार ना, मग का बरं तुम्ही अमित भांगरेंचं नाव घेता? अमित भांगरेंचं कारण तिचा काय हे जा एवढं जे केलं आहे ना, तर 50 लांबटेने एवढी केलं की 50,000 लिडणं कारण पडणार आहे, कारण याचं कारण असं आहे कारण यांनी ते का केले कामं केलेत ना, ते कामं याच्यून मागत झालेले आहेत, तर यांच्या कामाच्या बोलत आपण कसं गणित करता का 50,000 लिडणी पडली? कसं गणित 50,000 लिडणं पडणार आहे कारण याचं कारण असं आहे का इथून मागचाच जो काय जो विकास झाला त्या विकासालाच लोक मतदान करणार आहे. आपण आता मी तिला तुम्ही सांगितलं ना का मधुकरराव पिचड साहेबांनी किंवा वैभवराव त्यांच्या काळामध्ये पिचड साहेबांनी मी कामं केली, धरणं बांधली, पाणी जेव्हा सगळी, मग तुम्ही त्यांना का नाही मतदान करणार? भांगरेच का बा? ते भाजपमध्ये गेले ना, ते भाजपमध्ये भाजपचं काय योगदान आहे तालुक्यासाठी? आता जवळच पाहा ना अकोले तालुक्याच्या जरी नामदार बाळासाहेब थोरात आहेत, बाळासाहेब थोरातांचं नेहमी या अकोले तालुक्यावर लक्ष आहेत, त्या बाळासाहेब थोराच्याच मतदारसंघातले 32 गावं या अकोले तालुक्याला जोडलेले आहेत, तर जिथं बाळासाहेब थोरांची जर सांगेल तिथं ती वोटिंग होणार आहे, कारण संगमनेर तालुका हा बाळासाहेब थोरांच्या पाठीमागे आहे. आताच काल परवा जे लोकसभेची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त लीड जर दिला असेल तर संगमनेर अकोल्याना भाऊसाहेब वाक्सवरने दिलेले, भाऊसाहेब संगमनेरला 30,000 लीड दिलं, भाऊसाहेब वाक्सवर अकोल्याला 54,000 लीड दिलं म्हणून भाऊसाहेब वाक्सवर निवडून आला, आणि तीच परिस्थिती आज अकोल्यात तशीच होणार आहे. भाऊसाहेब वाक्सवरला जेवढं 57,000 लीड दिलं आहे तेवढ्याच लीड अमित भांगरे यांना मिळणार आहे, आणि अमित भांगरे जवळजवळ 50,000-60,000 लीडनं निवडून येणार आहे, तर ज्या लांबटे निवडच येऊ शकत नाही, कारण बाळासाहेब थोरातचं फार मोठं योगदान आहे या संघ अकोले तालुक्यावर. बाळासाहेब थोरातांमुळंच जे काय अडीअडचणी असतील वेळेला आता अमित भांगऱ्याबरोबर, बाळासाहेब थोरात म्हणजे काँग्रेस पक्ष अकोले तालुक्याचा अमित भांगऱ्याबरोबर आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे,
उद्धव ठाकरेंची शिवसेना बाळा अमित भांगड्याबरोबर आहे आणि उरिजिनल शरद पवारची राष्ट्रवादी राष्ट्रवादी आजी दादाजी अकोले तालुक्यात माहीत अकोले तालुका सगळ्यात जास्त जर मानित असेल तर देव माणूस म्हणून एक शरद पवारांनाच मानतो आणि शरद पवार ज्या बाजूने असेल त्या शरद पवारांच्याच मताना ह्या तिथला आमदार निवडून येत असतो. नक्कीच बाबा शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांच्या बांधावर खरं तर जाऊनही त्यांची आपण प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि एक शेतकऱ्याची तळमळ खरी तर महत्त्वाची आहे. आणि आता आपण बघितलं आहे की एक कार्यकर्ता की आमदार किरण लामटेंबरोबर 2019 होता आणि तोच कार्यकर्ता तर त्यांच्यासोबत नाही आहे. कारण ही जी काही तालुक्यामध्ये किंवा राज्यामध्ये चाललेली जी काही परिस्थिती आहे आणि किरण लामटे यांना मत म्हणजे भाजप सरकारला मत ही खरं तर त्यांचा नारा आहे. आणि आज जर बघितलं गेलं तर शेतकऱ्याची परिस्थिती खरंच दयनीय झालेली आहे. न दुधाला बाजार, न ऊसाला बाजार तालुक्याचा आणि न शेतीमालाला बाजार, हे सर्व बघता तरी पण आपण बघूया 2024 लाट नक्की कोणाच्या बाजून फिरती आहे. तर 3 लोक यामध्ये आहोत. वैभवराव पिचड आहेत, आमदार किरण लामटे आहेत आणि त्याचबरोबर आम्ही जी भांगरे आपल्यासोबत आहे. हे नक्की काय आहे जनतेचा कौल राजयोगच्या निमित्ताने आम्ही सर्व चित्रीकरण आम्हाला या निमित्ताने आम्ही तुमच्यापर्यंत दाखवत आहे. तर संपादक संदीप रातके, राजयोग न्यूज, अकोले.